झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाइन्स वर। विना फिटनेस वाहन रस्त्यावर आढळल्यास परवाना निलंबित करणार। पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची तपासणी। सावळ दबारे येथे मोठ्या उत्साहात ईद ए मिलादुन्नबी साजरी। श्रीराम भगवानांनी ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावला। शिवसेना व धनुष्यबाण गोठवणाऱ्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध। कोजागिरी पौर्णिमेला ग्रामीण भागात असतो गुलाबाईचा उत्सव। तर आता पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। नाशिक येथे ट्रॅव्हल्स आणि टँकर यांच्या झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय। अनेक प्रवासी रुग्णालयात उपचार घेत आहेत। या भीषण अपघातानंतर शासन प्रशासन एन ऍक्शन वरती आले आहे। या पार्श्वभूमीवर येथील प्रादेशिक परिवहन विभागाने शनिवारी सकाळपासूनच ट्रॅव्हल्सची तपासणी युद्धस्तरावर चालवली आहे। सायंकाळी नागपूर येथून पुणेकडे जाणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्सची आरटीओने तपासणी केली आहे। दरम्यान एका खासगी बसची तपासणी केली असता फिटनेस प्रकरणी 22,500 रुपयांचा दंड करून ऑनलाइन चलन जारी करण्यात आले। आरटीओच्या फिरत्या पथकाने मोर्शी नागपूर महामार्गावर दिवसभरात सुमारे 14 खासगी प्रवासी वाहनांची तपासणी केली। यात 3 खासगी वाहनांचा दंड आकारला। एका वाहन चालकाकडे अपुरी कागदपत्रे होती, तर एका वाहनाचा फिटनेस योग्य नसल्याबाबत दंड आकारण्यात आलाय। तिन्ही वाहनांना 48,500 रुपयांचा दंड आकारण्याबाबत ऑनलाइन चलन जारी करण्यात आलंय। आता अमरावती येथून ये जा करणारी खासगी वाहने ट्रॅव्हल्स व वाहनांची तपासणी केली। शनिवारी एका राजकीय पक्षाच्या जिल्हा प्रमुखाच्या ट्रॅव्हल्सला फिटनेस बाबत 22,500 रुपयांचा दंड आकारला। रिंग रोडवर रात्रीला तपासणी अमरावती शहराला वळण घेऊन जाणाऱ्या नागपूर रिंग रोडवरील प्रत्येक ट्रॅव्हल्सची कागदपत्रे, फिटनेस, अग्निशमन यंत्रणा, प्रवासी सुविधांची चाचपणी रात्रीही केली जाणार आहे। तसेच खासगी बस ट्रॅव्हल्स संचालकांना वाहनांची फिटनेस तपासणी अनिवार्य राहील। यासाठी आरटीओ नोटीस बजावणार आहे। विना फिटनेस वाहन रस्त्यावर आढळल्यास परवाना निलंबित केला जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटी गीते यांनी सांगितलं आहे। या मोहिमेमध्ये वाहनाचे सर्व प्रकारचे कागदपत्रे, बेसिक जे डॉक्युमेंट्स आहेत, फिटनेस सर्टिफिकेट आहे, इन्शुरन्स आहे, परमिट आहे, टॅक्स आहे, ते सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स चेक केले जातात। त्याचप्रमाणे मालवाहतूक कुठल्याही प्रकारची होणार नाही याची दक्षता घेतली जाते प्रामुख्याने। तसेच आता जो नाशिकचा जो अपघात झालेला आहे त्या अनुषंगाने फायर एक्स्टिंग्विशरची पण चेकिंग सुरू केलेली आहे। मागील 2 दिवसामध्ये या कार्यालयाकडून 35 म्हणजे 25 बसेसवरती कारवाई केलेली आहे आणि त्याच्यात 1,61,000 रुपये दंडही वसूल केलेला आहे आणि ही कारवाई पुढील 15 दिवस चालणार आहे। सुविधाचे जे काही कायदेशीर गोष्टी असायला पाहिजे बसने, त्याची तपासणी फिटनेस सर्टिफिकेटच्या वेळेला केली जाते दरवर्षाला त्या कार्यालयाकडून, ज्या कार्यालयात त्याची नोंदणी झालेली आहे। तर हे बेसिक फिटनेस सर्टिफिकेट आहे का नाही हे चेक केलं जातं आणि त्या प्रामुख्याने दुसऱ्या जर काही त्रुटी आढळून आल्या तर त्या देखील चेक केल्या जातात। हां, दंडात्मक कारवाईमध्ये 2 प्रकारचे आहेत। एक दंडात्मक कारवाई आणि दुसरी आहे ती परमिट सस्पेन्शन, असं दोन्ही प्रकारची कारवाई केली। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठे महत्त्व आहे। पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन म्हणून ईद ए मिलादुन्नबी म्हणून साजरा करण्यात येतो। ईद मिलादे दुनबई या दिवशी घरे व धार्मिक ठिकाणे रोषणाईने सजवली जातात, प्रार्थना केली जाते, गरिबांना अन्नदान केले जाते। इस्लामिक कॅलेंडरनुसार ईद ए मिलाद सण 3 महिन्यात साजरा केला जातो। हा सण भारतासह जगातल्या विविध देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। ठिकठिकाणी जुलूस मिरवणुका करण्यात येतात। कोरोना काळाच्या 2 वर्षानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात सावळ दबारा येथे जुलूस मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सावळ दबारा येथील उपसरपंच मोहम्मद आरिफ व शब्बीर सेठ यांच्या घराजवळ मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। मिरवणूक अहिल्या माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक जाईचा देव मंदिरावरून शाली वसाद बाबा येथे मिरवणुकीला जुलूस संपन्न झाला।
जुलूस मध्ये गावातील व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील चोरमले, झुमॉन न्यूज, सोयगाव. राणा दाम्पत्याने उद्धवजी ठाकरे यांच्या मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला, मात्र राणा दाम्पत्यांना 14 दिवस उद्धवजी ठाकरे यांनी पोलिसांच्या माध्यमातून तुरुंगात टाकलं, राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि त्यांनी हनुमान चालीसेचा विरोध केला. यामुळे श्रीराम भगवान यांनी उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला असल्याची प्रक्रिया देखील आता आमदार रवी राणा यांनी केली आहे. ज्या उद्धवजी ठाकरेजींनी हनुमान चालीसाचा विरोध केला, हनुमान चालीसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांच्या माध्यमातून जेलमध्ये टाकलं, लॉकअपमध्ये टाकलं, राजद्रोहसारखा गुन्हा दाखल केला आणि जो हनुमानाचा हनुमान चालीसाचा विरोध करेल त्याच्याचमुळं आज उद्धवजी ठाकरेजींचं धनुष्यबाण चिन्ह श्री राम भगवंतांनी हिसकावून घेतलेलं आहे. म्हणून याची सजा उद्धव ठाकरेजींना भेटलेली आहे, ज्यांनी 14 दिवस एका महिलेला जेलमध्ये टाकलं, लॉकअपमध्ये टाकलं. म्हणून श्री राम भगवंतांनी आणि हनुमानजीच्या खऱ्या अर्थानं त्यांना मोठ्या प्रकारे श्राप दिलेला आहे आणि त्यांचं धनुष्यबाण चिन्ह हे गोठलेलं आहे, याची सजा उद्धव ठाकरेंना मिळालेली. अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती. पाचोरा येथे निवडणूक आयोगाने घाईघाईने आमच्या पक्षाचे नाव शिवसेना व चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. वास्तविक आमच्या पक्षाचे आवश्यक ती माहिती वेळेच्या आत निवडणूक आयोगाकडे पोहोचली होती व संपूर्ण विचारांती निर्णय घेण्याची विनंती केली होती, परंतु निवडणूक आयोगाने दबावाखाली घाईघाईने निर्णय घेऊन आमच्या पक्षाचे नाव शिवसेना व चिन्ह धनुष्यबाण गोठवलंय. याबद्दल पाचोरा भडगाव तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करतो. याच वेळी ज्यांच्या बंडखोरीमुळे सदरचा प्रकार घडला त्या माननीय एकनाथजी शिंदे व त्यांच्या 40 सहकाऱ्यांचा जाहीर धिक्कार करतो. महाराष्ट्राच्या विकासासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांनी जीवाचे राण करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेना पक्षाची उभारणी करून महाराष्ट्राची व देशाची सेवा अविरतपणे केली. तो शिवसेना संपवण्याचे षडयंत्र करणाऱ्यांना जनता जनार्दन त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा निकाल म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचे महापाप आहे. छत्रपती शिवरायांची महाराष्ट्र भूमी पाप्यांना क्षमा करणार नाही. पुनश्च या निकालाचा जाहीर निषेध करतो. या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी यांना देत निषेध व्यक्त केला. सदर निषेध मोर्चा शिवसेना कार्यालयापासून काढण्यात आला होता. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर मोर्चात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. 50 खोके एकदम ओके, शिवसेना आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. सदर निषेध मोर्चा शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत, अरुण रूपचंद पाटील, ॲडव्होकेट अभय पाटील, रमेशजी बाफना, पप्पू राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. जो काही निकाल लागला, अगदी संविधानाच्या विरुद्ध हा निकाल लागलेला आहे. सर्व जनता जनार्दन हा निकाल सगळ्यांनी बघितलेला आहे. तो सर्वसामान्य जनतेला कुणालाही आवडलेला नाही. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 50 ते 55 वर्षापूर्वी शिवसेना स्वतः त्यांनी कष्टाने घाम गाळून उभी केली आणि ती शिवसेना आमची आहे. जो धनुष्यबाण बाळासाहेब ज्या धनुष्यबाणाला देवऱ्यात ठेवून पूजा करायचे, त्या बाळासाहेबांचा धनुष्यबाण, त्या बाळासाहेबांची शिवसेना गोठवून टाकण्याचं जे हे हा निर्णय लागलेला आहे, हा अगदी प्रचंड चुकीचा निर्णय आहे. जनता या निर्णयाला कधीही माफ करणार नाही. म्हणजे हे संविधानाच्या अगदी विरुद्ध आहे. हा निकाल जो आहे तो जगात कुणीही मान्य करू शकत नाही. आणि या ज्या गद्दारांनी, आपल्याच लोकांनी जो काही आपल्याला दगा दिलेला आहे, ज्यांना बाळासाहेबांनी उभं केलं, अशांनी बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला, हे प्रचंड वाईट कृत्य केलेलं आहे. आणि या कृत्याचा आम्ही सर्व पाचोरा भडगावचे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक या गोष्टीचा निषेध करतो आहे. आणि बाळासाहेबांच्या मुलाच्या डोळ्यात अश्रू येतात, इतकं वाईट काम केलेलं आहे. कधीही उद्धव साहेबांना इतकं खचलेलं कुणी बघितलं नाही. जरी ते दाखवत नसले तरी सुद्धा जी शिव आपल्या सर्वांची आई आहे शिवसेना, तिला गोठवण्याचं काम केलं आहे. तुम्ही विचार करा, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना सुद्धा इतकं वाईट वाटतं आहे.
तेव्हा उद्धव साहेबांवर आज काय प्रसंग असेल हा तुम्ही आम्ही विचार सुद्धा म्हणजे विचार केला तरी आपल्याला एवढा त्रास होतो, तर त्या माणसाला त्या एक एक मिनिट त्यांचा कसा जात असेल, त्यांची त्यांची शारीरिक परिस्थिती इतकी चांगली नाही तरी सुद्धा हे मानसिक त्रास देत आहेत, या गोष्टीचा आम्ही सर्व शिवसैनिक प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध करतो आहोत. पाचोरा भडगावच नाही, आज संपूर्ण महाराष्ट्रात या निर्णयांचा निषेध केलेला आहे, या निर्णयाचा या सरकारचा धिक्कार आहे आम्हा सगळ्यांना. त्यामुळे माझा तमाम शिवसैनिकांना आणि तमाम जनतेला असं सांगणं आहे की यापुढे आपण सर्वांनी शिवसेनेला उद्धव साहेबांच्या सेनेला जरीही चिन्ह गोठवलं गेलं असेल, नाव गोठवलं गेलं असेल, तरी सुद्धा सगळ्या माता भगिनी सगळ्या बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे, जरी चिन्ह गोठवलं गेलं असेल तरी प्रचंड जास्त पटीने आपण सर्वांनी उद्धव साहेबांना साथ द्यायची आहे आणि एकजुटीने या सर्व सरकारचा धिक्कार करायचा आहे. आणि राकेश सुतार, झुमान न्यूज, पाचोरा. तिवसा तालुक्यात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो. तिवसा तालुक्यात हा आगळा वेगळा उत्सव पारंपरिक पद्धतीने लहान मुली व महिला घरोघरी सामूहिकपणे साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमेला माहेरवाशिनी भुलाबाई म्हणजेच पार्वती आणि भुलोजी म्हणजेच सांब सदाशिव शंकर आणि यांची संगतीला बाल गणेशांची पूजा करतात. या प्रसंगी खास विदर्भीय बोली भाषेत कारलेचं बी लाव ग बाई सुनबाई मगजा आपल्या माहेरा, मगजा आपल्या माहेरा अशा एकापेक्षा एक अनेक प्रकारची गाणी म्हटली जातात. मातीच्या आकाराने या भुलाबाईला तयार करून विधिवत पूजा करण्यात आली. या भुलाबाईचं विसर्जन लवकरच करण्यात येणार आहे, तर या गाण्यात सोबतीला अनेक गमती जमती देखील करण्यात आलेल्या आहेत. पाहूयात या व्हिडिओमध्ये. अनिरुद्ध उगले, झुमन न्यूज, अमरावती. आंबेगाव तालुक्यातील चास येथे माजी गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयांना 12 लाख रुपये किमतीचे 273 डस्टबिन वाटप करण्यात आले. यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य तुलसी भोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सचिन भोर, दादाभाऊ पोखरकर, अंकित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विष्णू हिंगे म्हणाले की दिलीप वळसे पाटील यांनी अडचणीची खाती स्वीकारून प्रगती पथावर नेली. या खात्यामध्ये आमूलाग्र बदल करून जनतेचे हिताचे निर्णय घेतले. 1990 पूर्वीचा आंबेगाव तालुका व आताचा आंबेगाव तालुका यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. तुलसी सचिन भोर यांनी समाज हिताला प्राधान्य दिले आहे. तसेच विवेक वळसे पाटील म्हणाले की महात्मा गांधी, संत गाडगेबाबा या समाज सुधारकांना अनेकदा स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. माणसाने स्वच्छतेची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. आजच्या काळात स्वच्छता ही काळाची गरज बनली आहे. व्यसनापासून विद्यार्थी, युवक व शिक्षकांनी दूर राहिले पाहिजे अशी अपेक्षा देवदत्त निकम यांनी व्यक्त केली आहे. स्वच्छ व सुंदर शाळा योजना राबवा, कार्यक्रमाचे संयोजन सुनील वळसे पाटील यांनी केलं आहे. डॉक्टर अतुल साबळे, झुमन न्यूज, आंबेगाव. सेलूमध्ये दिनांक 9 ऑक्टोबर रविवार रोजी शहरातील समतानगर भागातील श्रीराम मंदिर परिसरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाचा प्रसाद वाटप करण्यात आलाय व श्रीराम भजनी मंडळ आयोजित भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच रात्री 12 वाजेपर्यंत केशरी दुधाचा प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी प्रभू श्रीराम मंदिरात विधिवत पूजा सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच राजकुमार वखरे, अनिकेत शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमात समतानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, किशोर भांडवले, सुभाष पंडित, राजकुमार वखरे, अनिकेत शिंदे, मदन मानवतकर, ज्ञानोबा गोरे, भगवान शिंदे, भास्करराव काकडे, लक्ष्मण जाधव आदी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रितेश सूर्यवंशी, साजिद सौदागर, राहुल कदम, रोहित सूर्यवंशी, प्रीतम बनसोडे, राजेश बोडके, गणेश गांडगे, मुन्ना महाजन, सुरेश काकडे, चैतन्य जाधव, वैभव वरकड, रोहन सोळंके, स्वप्नील शहाणे यांनी परिश्रम घेतले. गणेश सवने, झुमन न्यूज, सेलू. परंडा तालुक्यातील जगदाळवाडी येथे खैरी नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना ये जा करताना कसरत करावी लागतीये. रस्त्यावर पूल करण्यासाठी प्रशासन लोकप्रतिनिधींना निवेदन दिले आहे, मात्र त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. परिणामी काही दिवसांपूर्वी एका नागरिकाला जीव सुद्धा गमवावा लागलाय.
प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पूल तयार करून नागरिकांची सोय करण्याची गरज आहे. मोठा पाऊस झाल्यास नदीला पाणी येते, त्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. कुटुंबाला घेऊन जाताना दुचाकी सुद्धा बंद पडली होती. पाठीमागून कार मधून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या गाडीतून उतरून मदत केली. याच महिन्यात एका तरुणाला जीव गमवावा लागला होता, परंतु प्रशासनाने अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाहीये. रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नदी पात्रातूनच जावे लागते. जगदाळवाडी तांदूळवाडी येथील मुख्य मार्गावरून अद्यापही पाणी वाहत आहे. विद्यार्थी दुचाकीस्वार वृद्ध महिला पादचाऱ्यांना पाण्यातून जावे लागते. वाहत्या पाण्यात खड्डे तयार झाल्याने अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. पर्याय नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत आहे. धोका निर्माण होण्याची शक्यता इथे खूप मोठ्या प्रमाणात असते. मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या काही नागरिकांच्या दुचाकी वाहून गेल्याच्या घटना सुद्धा इथे घडल्या आहेत. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने आठवडी बाजारासाठी तसेच गरोदर महिलांना कसरत करावी लागतीये. गणेश गुंड, विजय गुंड, केशव बालगुडे, तानाजी कदम, उमेश गुंड, योगेश गुंड, महादेव कवले, सचिन गिरी, साहेबराव कवले, सचिन नायकोडे, भाऊसाहेब गुंड आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष गुंड, झुमोन न्यूज, जगदाळवाडी. बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. विना फिटनेस वाहन रस्त्यावर आढळल्यास परवाना निलंबित करणार. पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची तपासणी. सावळ दबर येथे मोठ्या उत्साहात ईद ए मिलादुन्नबी साजरी. श्रीराम भगवानांनी ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावला. शिवसेना व धनुष्यबाण गोठवणाऱ्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध. कोजागिरी पौर्णिमेला ग्रामीण भागात असतो भुलाबाईचा उत्सव. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पात्रा झुमो न्यूज चॅनल मराठी. धन्यवाद. झुमो न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.